नमस्कार माझा नाव लोचिस मी ब्राझील मधून आली आहे आणि आमच्या घरी नमस्कार आ, मी आहे मी फ्रेंड्स लागला ना झटका लाग ला या दोन फॉरेनच्या मुली आहेत एक ब्राझिलियन आहे आणि एक फ्रान्सची आहे या दोघी चक्क मराठीत दो बोलत आहेत मलाही सुरुवातीला धक्का बसला होता आणि आज मराठी भाषा दिन आहे त्याच्यामुळे हे विशेष आहे आणि या दोघी या ठिकाणी ज्या ठिकाणी राहतात ही वर्कड फॅमिली आहे यांच्यासोबत या मुली आल्या या ठिकाणी राहिल्या त्यांनी आपली मराठी संस्कृती शिकली संस्कृतीसोबत त्यांनी भाषा शिकली आणि भाषा त्या असं बोलत आहेत की दिवस मला पण आश्चर्य वाटलं की लेटेशिया आणि मेलिना ह्या दोघी मराठी उत्तम बोलतात मराठी कल्चर आहे सगळी एकंदरीतच आपण त्यांच्याकडून समजून घेऊया आणि हे वर्क अँड फॅमिलीचे सर्वे सर्व आहेत आणि या आजी आहेत या दोघांनी यांना मराठी शिकवलेलं आहे आणि हे राजू वरकड आणि त्यांच्या मिसेस ही जॉइंट फॅमिली आहे आणि या जॉईंट फॅमिलीमध्ये राहून या मुली ज्या आहेत एक वेगळ्या पद्धतीचं मराठी कल्चर त्यांनी स्वतःच निर्माण केलं या घरामध्ये आहेच आधी मात्र त्यानंतर झालेलं आहे आता आपण सविस्तर बोलूया त्यांच्याशी ही आहे मेटेशिया येस yes. चला बोलायचं <laughs> अच्छा तूच माझा इंटरव्ह्यू घेणार अच्छा तुमचं नाव काय आहे माझं नाव सिद्धार्थ आहे बर तुम्ही कुठून आली मी मी औरंगाबादचाच आहे आणि मी इथूनच आलोय बर बर आता मला एक तू मराठी शिकली का हो शिकली थोडी कशासाठी असंच <laughs> म्हणजे कल्चरल एक्सचेंज मध्ये म लँग्वेज कम्पल्सरी नाहीये पण असं पाहिजे म मी रमते आजी सोबत मम्मी सोबत सोबत आजोबा सोबत कि मग असं मराठी मराठीमध्ये असं कर तस कर असं असंय तू आणच म शिकली मी आता पूर्ण मराठी येते तुला नाही पूर्ण नाही पण काम चालेल सगळं हो हो असं कॉन्वर्सेशन असं ठीक आहे ठीक आहे हो। अच्छा मेलिना तू कुठं राहतेस आणि तुला किती मराठी येत मी रथ्रे औरंगाबादला आणि शिकली वाईला वैला हा विलेजला पण तुला का मराठी किती येते तुला थोडीशी कमी येते मराठी मी शिकली एव्हरी डे आणि नाही बोलते जास्त नाही बोलताय तर पण मी मी मराठी बोलले तुला कळत मी समजते अच्छा म्हणजे समजते मराठी <laughs> <पर. laughs> समजते पण नाही बोलते हा हा बरं किती मला सांग मेटेश काय मराठी खूप अवघड वाटते तुला असं चित्रच अवघड आहे कारण तुझी मदर टंग वेगळी आहे म्हणजे बघ मीच इंग्रजीत बोलू लागलोय हो, हो. पण तुझी मातृभाषा वेगळी आहे तरी तू इथली मराठी मातृभाषा शिकली हो हो शिकली पण असं कॉन्वर्सेशन असं ठीक आहे पण असं एक्सप्लेनेशन असं नाहीये म्हणजे भाषेचं पांडित्य नाही तुझ्याकडे एक्सपर्ट नाही एक्सपर्ट नाही तुझ्या बाबतीत काय म्हणजे म्हणजे तुला भाषा कितपत बोलता येते रोजच्या व्यवहारातले शब्द तुला बोलता येतं तिला समजलं नाही तू तिला, तिला, तिला। uh, कि, रोजच्या वा... वा वापरातली भाषा येते हाउ डू यू युज इट लाईक डेली कॅन यू कॉन्वर्सेशन ऑर एक्सपर्ट अस लाईक मला पनी पाहिजे ओ मला बुक लागली असच आणि रिक्षा असं बर मला एक सांग तुमचं रिक्षावाल्याशी एकदा भांडण झालं आणि तुला रिक्षावाल्याची भांडणं जास्त आवडतं असं मला सांगितलेलं तर रिक्षावाल्याशी भांडण कशामुळे झालं होतं आणि का आवडत <laughs> मला खूप आवडलं रिक्षा पण दॅट इज अ स्टॉरी hmm. काय झालं की मी तिकडून गेली म्हणजे ला आणि मी रिक्षा कॉल केला आणि मी म्हंटल की या ना लवकर म्हणतो की बरं आणि तो म्हणतो की फिफ्टी रुपीज पाहिजे आणि अजून एक मुलगी आहे आपल्याला सोबत पण ती इंडियन आहे आणि ती म्हटली की कि नाही की तळ ठीक आहे बिकॉज वी वर जस्ट कमिंग फ्रॉम जे एम टू खिळ त्या प्रियानगर आणि मग तो म्हणतो की नाही फॉरेनर्स आहे फिफ्टी रुपीज द्या तोपर्यंत तो बोलली नव्हती ना मराठी <laughs> नाही नाही काहीच नाही बोलती hmm. मग मी म्हंटल की मराठी आहे ती फॉरेनर्स आहे फॉरेनर्स आहे पैसे डे कस असे वा कस मराठी बोलल्यानंतर तो हे झाला हो तो म्हणतो की बरं ठीक आहे बस आहे तीनशे तीनशे तीस हो आई तुम्ही यांना मराठी शिकवली किती शिकल्या आवडी नाही ह्या पोरी चांगल्या आवडीने शिकले तिला आवडत होत मी काही बोलले मराठीत चहा करायची का ग लटी हो बिस्किट खाय लटेशा हो आज काय भाजी करायची लटीशा तुला आवडत का अशी म्हणायची हो तिकड जास्त आवडत हो म्हणायची मला तिचं नाव काय ठेवलं लटी लटूबाई अच्छा लटीशाच लटूबाई लटूबाई आवडीने म्हणत होते मी तिला लटूबाई लटूबाई ग गटूबाई अच्छा दादा तुम्ही काय म्हणाले कधी मला असं वाटत नाही की तुमच्या कुटुंबातल्या बाहेरच्या मुली आहे हे तुमच्याच मुली वाटतो तर आमच्या घरामध्ये आल्यापासून आम्हाला थोडा आनंद वाटला आणि चांगल्या राहायला लागल्या मराठी फार शिकल्या लवकर द्या आणि आमच्या सुनबाईनं तिला काय आहे पूर्ण शिकलेलं आहे घरात किचन मध्ये तिला चहा बनवते ती भाजी तयार करते ती चपात्या सुद्धा लाटी तिथे आता ती आपल्याकडचं सायपाक पूर्ण करते ती आता तुमच्या सोबत पूजाही करत होती आई करत होती ना आता म्हणती ना ओम नम शिवा ओम नमन गो नम शिवासु करता करता या मुलींनी याला खऱ्या अर्थानं सगळे मराठी कल्चर आत्मसात केलेले राजू वरकड आणि ज्यांच्या घरामध्ये राहतात दादा मला एक सांगा की तुम्हाला काय वाटतं सुरुवातीला या मुली तर एकीची एकीची हो आले तर यांची एकेची भाषा वेगळी एकीची पोर्तुगीज भाषा तर कसं ॲडजस्टमेंट होईल सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस त्या आल्या आम्ही तिला ज्यावेळेस घ्यायला गेलो आणि मुंबई ते औरंगाबाद ज्यावेळेस आम्ही प्रवास करत असताना ती ज्यावेळेस इथं आम्ही एका वाढदिवसाला घेऊन गेलो आम्ही तिला ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस घेऊन जातो तर ती सुरुवातीला ती एकदम घाबरली ती का बो मी इंडियामध्ये एवढी गर्दी असते का तुमच्याकडं ते म्हणजे ब्राझीलमध्ये एवढी गर्दी नसते की एवढी चलपल नसते तर ती जरा आठ एक दिवस ती रडली जरा फार आणि इथल्या जेवणाचा त्याला त्रास होत होता स्पायसी जेवण आपल्याकडं होतं पण तिने हळूहळू सवय लावून घेतली ती एक मानसिकता तयार करून आली ती का मला इथे राहायचं आहे मला uh -huh. शिकायच आहे uh -huh. आणि फार चांगली ती म्हणजे सकाळी लवकर उठणं आम्ही त्यांच्याकडनं काही चांगल्या गोष्टी शिकलो uh -huh. त्यांना एक स्वच्छता फार आवडती ती uh -huh. जे आपल्याकडं सहसा नसते त्याच्यामुळे अशा गोष्टी त्यांच्याकडनं पण आम्ही काही शिकलो आणि माझाही मुलगा तिकडे आज ब्राझीलमध्ये आहे तोही म्हणजे पोर्तुगीज भाषा चांगल्या प्रकारे शिकला चांगली वेगळी देवाण घेऊन तुम्ही काय म्हणाल जास्त वावर तुमच्या सोबत असाल ना uh त्यांचा -huh किचन मध्ये असेल किंवा असेल तर स्वयंपाकाची काय क्युरिसिटी असायची त्यांची त्यांना काय नवल वाटायचं स्वयंपाका नवल म्हणजे ती पहिल्या वेळेस आली का त्यावेळेस मी म्हटलं रिकामी डोकायली किटकिट आली भाषा काही समजू नका काहीच कळत नव्हतं मी काय बोलते तिला काहीच कळत नव्हतं ती काय बोलती मला काहीच कळत नव्हतं नसतं अंदाज म्हणजे असं खोनून कोणून सांगायचं मग मी काही तिला असं लेटीस या अशी म्हणायची मग ती ऍक्शन करून दाखवा नंतर माझीच मला मी उठ उठ झोपित हा लवकर उठतानी मग तीच अजून छान असं खूप छान राहिली आणि आता म्हणजे ती नाही आहेत आम्हाला करमत पण नाहीये अच्छा आता तिची सवय झाली हो आता तिची स्वयंपाक करते सवय झाली हो सगळं कर... करते करते पोळ्यात करताना मी पोळ्या पण करते, करते हो पोहे करते, करते भाकरी वगैरे शिकवलं की नाही भाकरी नाही शिकवली अजून आणि तिला पिठलं फार आवडतं हो पिठलं आवडतं तिला अजून काळ्या काळ्या मसाल्याची शेवगा भाजी एकंदर आपण बघितलं की या दोघी मुलींनी पूर्णपणे मराठी कल्चर अंगीकारलेली आहे आणि या फॅमिलीलाही त्या आता स्वतःचे आई वडीलच म्हणतात ती आई म्हणते तिला बाबा म्हणते कुणाची मुलगी आहे आपण त्यांची भाषा तर आहेच आहे मात्र आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर त्यांच्याकडून मराठी कल्चर बद्दल काय म्हणणं आहे लटेशाला गाणी म्हणता येतात पूजा करते या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत मात्र आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर तुमचं स्वागत आपण वेगळ्या व्यक्तींशी या ठिकाणी गप्पा मारतोय या दोन्ही वेगवेगळ्या देशातील मुली आहेत मेलिन लेटेशिया आणि दोघे असल मराठी बोलत आहेत आता ब्रेकच्या नंतर मी यांच्याकडून समजून घेऊ की त्यांना मराठी कल्चरबद्दल किती माहीत आहे मला एक सांग तू सुरुवातीला आली त्यावेळेस तुला मराठी अन्न फूड आवडत नव्हतं काय खायची त्यावेळेस खूप पाव पण माझं फेवरेट आहे वाडापाव पावभाजी मसाला डोसा दालबट्टी आणि अजून काय हा माझा फेवरिट आणि पाणीपुरी पाणी हो आणि तुमच्या देशामध्ये तुला काय खायची सवय होती म्हणजे ब्रझोल मध्ये चपाती चपाटी म्हणजे राईस अँड बीन्स आणि म्हणजे रोज आणि मीठ चिकन फिश असं पण तू इथं आल्यानंतर शाख शाकार, शाकाहारी झालीस मांसाहार सोडला हो म्हणजे मला नाही आवडलं ऑफ नॉन व्हेज पण आता इथं आल्यानंतर uh, कळालं हो 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 पहिले तर खात होती हो. आता सोडणार तू पूर्णपणे हो पूर्ण सोडली असं पाहिजे पण ब्राझील मध्ये गेल्यानंतर तू नाही नाही असं पाहिजे व्हेज खा प्युअर व्हेज पाहिजे तुझ्या बाबतीत काय तुला व्हेज आवडतं नॉन व्हेज आवडतं नॉन व्हेज आता सोडलेलं नाही 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 नको नको व्हेज नको 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 आवरते आवडते तुमच अच्छा नॉन व्हेज मला एक सांग मेली ना तुला स्वयंपाक काय करायला येतो मी बघितलं तू पोळ्याला आटत होती चपाती काय काय करते च पोहे माहितीये थोड्या खिचडी शिकली म्हणजे असं काय टाकायचं काय काय हो हो अस आणि पोळ्या वगैरे भाकरी नाही माहित नाही भाकर खाल्लीच कधी हो पण मला नाही आवडलं ज्वारीची किंवा बाजरीची भाकर नाही नाही लाडू 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 हो आणि पुरणपोळी पुरणपोळी पण नाही आवडलं आणि करंजा हो महालक्ष्मी तुला तुला पिठल जास्त आवडत हो खूप खूप आवडलं इथं करायला शिकली पिठलं हो तरी शिकली म्हणजे असं रिसिप्ट माहितीये रिसिप्ट नाही माहितीये असं बघते मध्ये पण कस करते असं माहितीये अच्छा, <laughs> अच्छा, अच्छा। शेवभाजी शिकली हो, 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 का नाही शेवभाजी नाही आवडत हो काळा मसाला हो लय आवडवतो काळा मसाला लय आवडवतो काळा मसाला बटाट्याची भाजी सगळ्या भाज्या खाती बाय का कशी आवडती म्हणजे पा ती सगळं करताना ध्यान ठेवी ती मला खूप आवडली आजी आज आपण म्हणलं कसे लटिश खूप आवडलं मला खूप छान खूप छान झालं खूप <laughs> छान झालं सगळं बोलवत तुम्ही त्यांना चांगल्यापैकी सुरक्षेचे धडे दिलेले तुम तुम्हाला बाहेर लोकांनी छेडलं तर काय करायचं तुम्ही त्यांना शिकवलं शिकिल <laughs> मी म्हटलं रिक्षात बसताना काय करायचं रिक्षात जर तुला कोणी काही केलं तर लगेच उठून मारायचं असा फटके द्यायचे ठो तू दिले की नाही आतापर्यंत फटके नाही पण आल्यानंतर मी विचारायचे ना चांगल्या रिक्षात बसायचं चा। कोणी असलं तर लेडीज असल्या तरच बसायचं एक मुलं असले तर बसायचं नाही रिक्षा मध्ये मला ना दहा जायचे दहा रुपये द्यायची म्हणजे तुम्ही भांडण करायचं तुम्ही शिकवलं रिक्षा म्हणजे असं तुला मला एक सांग कि तू ब्राझील मध्ये पण राहिलीस भारतात बी राहिलीस तर वुमेन सेफ्टी बद्दल तुला काय वाटतं भारत आणि ब्राझील ठीक आहे अस खूप वेगळे नाहीये पण इथे जस्टिस खूप लवकर आहे असं वेगळे म्हणजे ब्राझील मध्ये खूप दिवस खूप वर्ष वेगळे आणि अजून काय आणि इथे असं फेअर स्किन खूप अरे बा माहितीये जास्त जास्त त्याला आवड आहे लोकांना हो लोकाने। हो अस तुला वाटतं तसं कि गोरी स्किन असेल म्हणजे फेअर स्किन असेल तर चांगला असू शकतो माणूस डार्क स्किन असेल तर वाईट असू शकतो नाही नाही पण इथे आपला रोड पाहिलं कि मग फॉरेनर फॉरेनरेनर हा आपला फोटो पाहिजे फोटो पाहिजे असं वेकडे अच्छा भारतातल्या महिला सुरक्षित वाटत तुला जास्त हा सेफ्ट आहे म्हणजे ठीक आहे पण आपल्याला अजून सेफ्ट पाहिजे अच्छा अजून सेफ्ट हो भारत मध्ये ब्राझील मध्ये अजून सेफ्ट पाहिजे मला एक सांग की काय राजकारणाचं तुला काय माहिती आहे का पॉलिटिक्स नाही देशाचे पंतप्रधान Uh, तो आता सांगितलं होतं मोदी 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 आणि आमचे मुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ठाकरे बोलली त्यांचं नाव आठवत नाही उदय ठाकरे ठाकरे उदय ठाकरे uh, उद्धव ठाकरे uh, उद्धव ठाकरे अच्छा ना तुम्हाला सुरुवातीला टेन्शन आलं होतं की तरुण मुली आपल्या घरामध्ये येऊ लागल्या आहेत ऍडजस्ट होईल काय होईल त्याची भाषा किती नाच होती ना आमची ती नातीनं ना सगळं सांभाळत जाईल मराठी इंग्रजी सगळं शिकेलनेटर हा हो 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 आमच्या सुनबाईला बी आमचे मोठे सुनबाईला बी संजय वरकरच्या बायकोला बी इंग्लिश येते त्याला सगळं कव्हर करून घेतलं वेगीना हा हा आणि मुलं मुलांना बी राजू ना बी राजू द्यायला सांगा जाईल की त्यांना मम्मी पप्पा म्हणा जायत सगळ्याला त्यांच्या आम्हाला मी काकू काकू सगळं आजू आजी काय काय नाते आहेत तुला आ, नाते कळाले काही तुला आ, नाते कसे आहेत आई वडील भाऊ हो आ, हो, माहितीये अ आजी आजोबा दिडी ताई मावशी काकू काका मम्मा सगळेच नातेवाईक वहिनी बाबर अंगड मला एक सांग तू इथले खूप फेस्टिवल बघितले शिवजयंतीला पण जाऊन आले तर तुला काय वाटतं इथले फेस्टिवल बघ मला म्हणजे पूर्ण आव्हर येत फेस्टिवल मध्ये पण माझा फेवरेट दांडिया आहे म्हणजे खूप मजा आली तुला ते दांड्या मध्ये प्राइस पण भेट हो तुला दाखव हा फोटो हा बघ ही मुलगी मला तू वाटतच नाही हो बघ बर नाही अगदी महाराष्ट्रीयन वाटते सगळी अरे हो ना खरंच ना मग तू वाटतच नाही आम्हाला ठीक आहे ना मग द्या सारी द्या मला सारी साडी घाल तुला साडी आवडते हो खूप असं थोडं दिला असं पाहिला चालायला थोडस डान्स चा, पण शिकलाय हो, हो, दास्थ शिकला हो लावणी वगैरे करते का लावणीवर डान्स करते का दुसरा कर? करते बरा नाट्यम करते हो बरं आता मला एक सांग की तू मराठी सिनेमा बघितलास हो कोणता कधी आली मी एकदम बेकाय बेकायला नाही कबीर सिंग कबीरसिंग माय फर्स्ट हिंदी आणि मराठीमध्ये आनंदी गोपाळ आनंदी गोपाळ बघितलं मला खूप आवडलं अच्छा अच्छा आणि मराठी गाणे वगैरे तुला येतात काही म्हणजे माहिती आहे पण कसं म्हणायचं नाही माहिती आहे येते नाही अच्छा पण तरी मराठी कोणतं तू गाणं वगैरे म्हणू शकत अ शांताबाई माझा फेवरेट अच्छा शांताबाई तुला आवडले हिंदी हिंदी सॉन्ग मध्ये तुला कोणतं कबीर सिंग सिनेमा आवडले हो 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 बेकाय आले म्हणून दाखवशील बेका आली मे बी तेरा ही क्यू बी छरी ना है जरूर ये अच्छा ठीक बरं आता तुला एक की महाराष्ट्रामध्ये तू कुठं कुठं गेली गावखेड्यांमध्ये गेली तू सगळीकडे फिरलेली सरांनी तुला कुठं कुठं घेऊन गेली आपल्याला गेली दौलताबाद फॉर्थला बिबिका अकबराला एलोराला एनी पूर्ण साऊथला भरनाथ साऊथला असं पण इथं खेडेगावांमध्ये गेले हो छोट्या विलेज मध्ये जाऊन हो बीड कनेर कनर लागेल मामाच्या गावाला हो हो कसे वाटतात गाव कसे वाटतात आमचे मला खूप आवडलं म्हणजे असं दुसऱ्या आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन इन मराठी पण दुसरं फिंक टू विजिट आणि खूप जॉइंट फॅमिली आणि गाव मध्ये अस राइड कामेऊ अस ग्रामीण भागातलं कल्चर कस वाटत छान म्हणजे खूप बंगऱ्या वेकडे कल्चर तू तू कुठं कुठं गेलीस म्हणजे साऊस भरत आणि विलेज लाज मध्ये काय वेगळं वाटत म्हणजे विलेज लोक कशी आहेत तिथले पीपल छान आहे गावातले हो।, हो अच्छा एकंदरीतच तुला आणखी काय बोलायचं राहून गेलं मला आठवत नाही तुला काय बोलायचं मराठी मध्ये असं कॉन्व्हर्सेशन असं म्हणजे विलेज मध्ये ना असं कॉन्व्हर्सेशन पण तिकडे तोड दुसरं ना मराठी भाषा थोडी वेळ एकंदरीतच बघितलं तर या दोन मुली ज्या मराठीत बोलतात ना खऱ्या अर्थानं ज्यांना इंग्रजीचा वेळ आहे इंग्रजी शिकायचा हव्यास आहे ते शिकायलाच पाहिजे इंग्रजीला विरोध नाही मात्र या मुली किती लांबून आलेल्या आहेत थी या ठिकाणी नुसत्या आल्याच नाही तर यांनी मराठी शिकली इथली संस्कृती अंगीकारली इथली भाषा अंगीकारली इथला आपला अन्न uh, संस्कृती त्यांनी घेतलेली आहे निश्चितच हे करणं तेवढं सोपं नाही कारण दुसऱ्या लँग्वेजमध्ये जाणं दुसऱ्या भाषेमध्ये जाणं दुसऱ्या संस्कृतीमध्ये जाणं थोडं अवघड वाटतं पण या दोघींना बघून मला तसं नाही वाटत की यांना अवघड वाटलं असेल आता इथंच थांबूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत